नमस्कार, मी लतिका, महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे. मी तुम्हाला आज राजमा बनवून दाखवते. राजमा बनवण्याचं साहित्य हे बघा, हा 1/2 किलो राजमा आहे. शेंगा असतात ह्या, वल्ल्या शेंगा. ह्या दिवसात ह्या शेंगाला मिळतात, ह्याला मराठी म्हणजे घाटीमध्ये घेवडा बोलतात. ह्या घेवड्याच्या शेंगाचं बी आहे. हे 1/2 किलो घेवडा आणला होता, त्याचं एवढं बी निघालेलं आहे. हे मी सोलून घेतले. ह्याच्यासाठी लागणारे साहित्य हे शेंगदाणे आहेत. शेंगदाणे मी भाजून कुटून घेतलेले आहेत बारीक खलबत्त्यामध्ये, असे मिक्सरला नाही, असं खलबत्त्यात कुटले. हे देशी टमाटर एक आहे बारकं. हा एक कांदा आहे बारीक कापलेला. फोडणीसाठी जिरं मोहरी आहे. ही कढीपत्ता आहे. ही थोडीशी हळद, ही अद्रक किसणीनं खिसून घेतलेलं आहे. हे वाळकं खोबरं आणि लसूण दोन्ही मी खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे. हे फोडणीसाठी तेल आणि ही लाल मिरची पावडर आणि मीठ. तर हे बघा, राजमा बनवायसाठी हा राजमा म्हणजे घेवडा, त्याला चांगला भाजून घ्यायचा. असं त्या वल्ल्या राजम्याचं चांगलं कालवण लागतं. तुम्हाला राजम्याचं कालवण बनवते. हे बघा, एकदम हे गावच्या पद्धतीचं आहे. हे बघा, हे बी भाजलेलं आहे. हे जेव्हा टिपके टिपके असे येतात, हे बघा, हा असं भाजून घ्यायचं. त्या छोटे 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 असे डाग उठतात बघा. फोडणीसाठी तेल, एक चमच्यावर टाकायचं एक तेल. ही जिरं मोहरी, एक चमचा जिरं मोहरी, कढीपत्ता, हा कांदा, कांदा थोडासा लालसर करून घ्यायचा. हा बघा, थोडासा असा साधारण थोडासा लाल झालेला आहे. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, खोबरं कुटलेलं. तुम्ही एकदा हे असं कुटून पहा, कुटून भाजी करून बघा. मिक्सरला लावून करू नका. माझ्याकडे लोखंडाचा खलबत्ता आहे, दगडाचा पण खलबत्ता भेटतो. त्याच्यामध्ये असं कुटलं ना आणि बनवलं तर चवीला पण छान लागतं. तुम्ही असं एकदा करून बघा. ही हळद आहे, अर्धा चमचा हळद छोटासा एकदम.
ह्याच्यामध्ये एक टमाटा टाकते, बारीक चिरलेलं छोटं टमाटा आहे. देशी असल्यामुळे मी एकदम छोटं टाकले, कारण की आंबट जास्त असतं. ह्याच्यामध्ये हे थोडंसं मीठ टाकते, म्हणजे हे त्याला पाणी सुटतं लगेच हे होऊन जाईल, मिक्स होईल टमाटर. बघा टमाटे एकजीव झालेले आहे. ह्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट टाकते. जसं राजमा असेल त्याच्याप्रमाणे जास्त पण टाकायचं नाही, थोडं टाकायचं, तेवढंच टाकून बघा, कुटून बघा, बघा किती छान लागते. ही एक चमचा लाल मिरची पावडर आहे आणि चवीपुरतं मीठ. मी पहिलं थोडंसं मीठ टाकलेलं. आता हा भाजलेला राजमा आहे, राजम्याचं कालवून भाताबर ह्याच्यावर छान लागतं. आता ह्याच्यामध्ये हे पाणी वाटते मी. तुमच्याप्रमाणे किती कमी जास्त असं पातळ पण असं हे जास्त पातळ पण छान लागतं. आता हे शिजायला 10 मिनिटं लागतील. पेजो मी झाकण ठेवते, जरा शिजल्यावर तुम्हाला दाखवते. हा बघा राजमा, असं कालवून केलेलं आहे राजम्याचं. तुम्ही हा राजम्याचं कालवण करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. ही राजम्याचं कालवण.